पहिल्या दिवसापासून आमचे महायुतीचे सर्व घटक पक्ष अतिशय ताकदीने त्या ठिकाणी सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली आहे पक्षाने किंवा महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे अतिशय ताकदीने उत्साहाने त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये कामाला लागलेले आहेत. निश्चित मला विश्वास आहे अशा कर्मठ कार्यकर्त्याच्या जोरावरती महायुती सोलापूरचा गड मोठ्या मताधिक्याने जिंकेल यामध्ये काही शंका नाही. प्रणिती शिंदेंनी काल भाषणामध्ये बोलताना आपल्यावर थेट टीका केलेली आहे. भिडायचं असेल तर माझ्याशी भेट माझ्या वडिलांना मध्ये घेऊ नका. एकेरी भाषेवरती ते आलेले आहेत. कशा पद्धतीने बघता? आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू. या सोलापुरातील युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे. या सोलापुरातील युवकांसाठी इथे आय टी पार्क झालं पाहिजे. सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे. सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्क झालं पाहिजे. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात 40,000 कोटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्याला जोडणारे हे आमच्या सरकारच्या काळामध्ये दिले. काँग्रेसने काही एक दिलं नाही 70 वर्षामध्ये. सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे. आणि विकासाच्या मुद्द्यावरच मी बोलेल. ते अतिशय मोठे लोक आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे सामान्यांच्या मुलांच्या हाताला काम सोलापूर जिल्ह्यातच भेटलं पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुलांना या ठिकाणी युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे या विषयात मी बोलणार आहे. आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे. मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा आमदार आहे. आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातच माळशिरस येतं आणि तिथला मी आमदार आहे. खऱ्या अर्थानं मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेल. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती ते मोठे आहेत भिडायचं म्हणतात. मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की 70 वर्षात त्या ठिकाणी काँग्रेसने काय केलं आणि भाजपाने त्या ठिकाणी मागच्या 10 वर्षात काय केलं याचा आम्ही हिशोब देतो. सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करायचं काम मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. प्रणिती शिंदे सध्या टेम्पल रन करताना पाहायला मिळत आहेत. कुठंतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा सॉफ्ट हिंदुत्व जे म्हटलं जातं काँग्रेसचं त्या मुद्द्यावरती ते आलेले दिसून येत आहेत. मठांना भेटी देणं असू द्यात, सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे मठांना भेटी देणं असू द्यात किंवा मंदिरांना भेटी देणं असू द्यात, ते आता ते चालू केलेलं आहे. आलेत ते परत सॉफ्ट हिंदुत्वावर आलेत असं वाटतं तुम्हाला? सॉफ्ट हिंदुत्व म्हणणार नाही, हा डिस्गस्टिंग प्रकार आहे. मुळात हिंदूंना दहशतवादी हेच म्हटले होते. हे त्या ठिकाणी गृहमंत्री असताना किंवा एकंदरीतच यांचं जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते हिंदूंना टार्गेट करण्याचीच ॲक्टिव्हिटी आहे. मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, परंतु मला माझ्या सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे. सोलापूरमध्ये जे काही रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे, सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्सटाईल पार्क झालं पाहिजे, सोलापूरमध्ये आय टी कंपनी झाल्या पाहिजेत, सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपण येत्या काळामध्ये सोडू. सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने जे काही केलं याची तुलना त्यांनी आमच्याशी करावी. सोलापूर शहरामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या 4.5 लाख लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून थेट मुद्रा लोनच्या माध्यमातून निधी दिलेला आहे. स्वनिधी जो की आमच्या छोट्या छोट्या हातकामगार असतील, छोट्या छोट्या कामगारांना स्वनिधीमध्ये सोलापूर महाराष्ट्रात नंबर एक आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभामधील लाखो शेतकरी असतील, सामान्य कामगार असतील, हे या मोदी सरकारचे लाभार्थी आहेत. आणि थेट मोदी सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये जी काही विकासाची गंगा सोलापूरमध्ये आणलेली आहे त्याच्यावरती ही निवडणूक आहे. राम सातपुते इथं उमेदवार नसून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हेच उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरची जनता मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आमच्या मागे उभा राहील. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद जो शब्द वापरला त्याचा उल्लेख तुम्ही वारंवार केला आणि त्याच्यामुळेच कदाचित आता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे दोघे आता मंदिरांच्या भेटी मठांच्या भेटी घेताना दिसत असं वाटतंय. हिंदूंना दहशतवादी म्हणणं, भगवा आतंकवाद म्हणणं ही खरं यांचा चेहरा आहे. आणि सोलापूर असेल, मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र देश जाणतो की हिंदूंना दहशतवादी म्हणणारे हेच नेते आता कुठंतरी आमचे भगवा वस्त्र परिधान केलेल्या संत मंडळीचं जाऊन दर्शन घेत आहेत. ज्या भगव्याला हे दहशतवादी म्हटले होते, ज्या हिंदूंना हे दहशतवादी म्हणले होते, त्यांच्या संत महंतांकडे जात आहेत. त्यामुळे इथले हिंदू जाणतात, इथले हिंदू त्या ठिकाणी यांचा खरा चेहरा ओळखतात. त्यामुळे येत्या काळामध्ये हिंदू पूर्ण त्या ठिकाणी ताकदीने आमच्या सोबत आहेत. आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाची आहे, ही निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे. ही निवडणूक या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, सोलापूरच्या चहूबाजूने विकास झाला पाहिजे. इथले पाण्याचे प्रश्न असतील, इथल्या छोट्या छोट्या विषयाला, इथं आमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या
इथं विडी कामगार काम करत होता, परंतु काँग्रेसवाल्यांनी यांचा कधी एक विचार केला नाही. 30,000 घरं बांधण्यासाठी मोदी सरकारने थेट निधी दिला आणि त्या ठिकाणी आज सामान्य गोर गरीब विडी कामगारांना घरं भेटली. हे मोदी साहेबांनी केलं, हे काँग्रेसने केलं नाही. हे मुख्यमंत्री असताना काय केलं हे सोलापूरकरांना माहिती आहे, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु एक सोलापूरकर म्हणून इथली जनता विचारतीये, आपने आपकी पूरी राजकीय कारकीर्द में क्या किया, आपण आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलं त्याचा हिशोब द्यावा. आमच्या मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये सोलापूरसाठी काय केलं हे आमचा हिशोब आमच्याकडे आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती यांनी बोलावं. त्या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक देशाच्या अस्मितेची अस्तित्वाची आणि त्या ठिकाणी धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळे मोदी साहेबांनी केलेल्या विकासावर यांनी बोलावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जे जे काही काम केले ते काम सांगून मतं मागण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ज्यावेळेस तुम्ही हिशोब मागताय त्यावेळेस ते थेट भिडण्याची भाषा करतायत, टीका केल्यानंतर भिडण्याची भाषा करतायत. जे मतं मागताना त्यांच्या नावाचा वापर होतो, मात्र टीका केल्यानंतर ती सहन होत नाही, याच्यावर कसं होत? आता फार डिटेल बोलणार नाही, आपल्याला विकासावर निवडणूक विकास कामावरती या निवडणुकीमध्ये बोलायचं. आणि प्रामुख्यानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी भेटली आहे आणि माझं त्या ठिकाणी मी फार बोलणार नाही. त्यांच्या मध्यमधून त्यांना कुठंतरी 51-53 मतं आहे. मागच्या लोकसभेमध्ये 37,000 त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाला लीड आहे. त्याच्या अगोदर ते ज्या ज्यांचा वारसा चालवतात राजकीय वारसाने, त्यांना जे अनुकंपाने जे काही तिकीट भेटलं आहे वारसा हक्काने, त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या 2014 त्यांच्या पिताश्रीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला 48,000 लीड त्या मतदारसंघात भेटलेलं आहे. त्यामुळे तिथल्या मध्यमधली जनता कंटाळलेली आहे, कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे मागे आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ही निवडणूक विकासाची आहे, सोलापूरच्या भविष्याची आहे, सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे. मला विश्वास आहे की 2024 निवडणुकीनंतर मला विश्वास आहे की सोलापूरमधला IT इंजिनियर, सोलापूरमध्ये असणारे उद्योजक, सोलापूरमध्ये असणाऱ्या महिला, सोलापूरमधील युवक, सगळ्यांना, सोलापूरमधील युवकांना त्या ठिकाणी पुणे मुंबईला जायची वेळ आली नाही पाहिजे. याच्यासाठी मी एक इंजिनियर आहे, उच्च शिक्षित आहे, सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ता आहे आणि लोकांबद्दल संवेदना मनामध्ये. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये विकास मोठ्या प्रमाणात होईल. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या ठिकाणी सोलापूरचे रस्ते चांगले झाले आहेत. येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, MIDC एक्सपान्शन आणि इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे, या मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत. दादा, तुम्ही विकासाची भाषा बोलताय, थेट भिंडण्याची समोरून भाषा केली जाते. खरं तर कालचं जे वक्तव्य होतं त्यामध्ये जे तुमच्या वडिलांवर बोलू शकत नाही कारण ती माझी संस्कृती नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं, थेट तुमची संस्कृती काढण्यात आली, याकडे कशा? हे फार धनाढ्य लोक आहेत, हे मोठे लोक आहेत. मी सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ता, मी त्यांना नाही भेटू शकत. मी सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता आहे, आम्हाला भेटायचं नाही, आम्हाला सोलापूरचा विकास करायचा, हेच मी यांना सांगतो. धन्यवाद. त्याच विषय, उजनी हे मायनस मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य, स्थानिक जे संस्थेत स्थानिक जे लोक आहेत त्यांना नेमकं काय पाहिजे, तर त्यांना ना भगवा दहशतवाद पाहिजे, ना त्यांना जात पाहिजे, ना राजकारण. संपूर्ण प्रत्येक जे सोलापुरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यातले प्रत्येक घरातले एक माणूस पुणे किंवा मुंबईला जातो. मी तेच सांगितलं सोलापूरमधल्या, मी तुमचा मुद्दा समजला मला, सोलापूरमधल्या युवकांना माझा त्या ठिकाणी संकल्प आहे, येत्या काळामध्ये सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्येच हाताला काम भेटलं पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. मी आमदार असताना जे माझ्या तालुक्यामध्ये काम केलं, विकासाची गंगा आणली आहे, मी हजारो लोकांचे ऑपरेशन केलेले आहे. आपण जर मला जर माझ्या प्रोफाईलवर जर गेला तर गोर गरीब जनतेचे हजारो लोकांचे करोडो रुपयाचे ऑपरेशन केलेले आहेत. विकासाची गंगा आणली आहे. मी माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 3,000 कोटीचे एका विधानसभा मतदारसंघामध्ये काम आणलेले आहे आम्ही. त्यामुळे मला विश्वास आहे, मोदीजीने घराघरामध्ये पाणी दिलं जलजीवन मिशनच्या माध्यमातून, मोदीजींनी घराघरामध्ये स्वच्छतागृह दिले, मोदीजींनी माता भगिनींना वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या, इथल्या असणाऱ्या छोट्या छोट्या कारागिरांना विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली, छोट्या छोट्या पानटपरीवाल्यापासून त्या ठिकाणी हातगाड्यावरील लोकांसाठी स्वनिधी योजना आणली, मुद्रा योजना आणली, सोलापूर MIDCचा जो विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आता मोठा निधी आलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय. मी कुणालाही भेटणार नाही, मी त्या ठिकाणी कुणाही, हे मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, हे माजी मुख्यमंत्रीच्या परिवारातले, मी कुणालाही भेटणार नाही. मी माझ्या सोलापूरच्या युवकांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेल, प्रसंगी खासदारकीपणाला लावेल, परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सोलापूरचा चौबाजूने विकास झाला पाहिजे, ही माझी अतिशय प्रामाणिक भूमिका आहे.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.